चाकण हिंसाचार प्रकरणी आणखीन 11 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे जणालेत. 30 जुलैला पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात हे हिंसक आंदोलन करण्यात आलं. तेव्हा हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी 30 आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या तपासासाठी SIT स्थापित केली. त्यांनी या आठवड्यात कारवाईचं सत्र सुरू करत 11 आंदोलकांना अटक केली आहे. आधीची 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलाय. चाकण मामले में अभी तक 40 लोगों को ऊपर अरेस्ट हुए हैं और ज्यादा होंगे. वीडियो एविडेंस देख रहे हैं, जो पत्थर फेंक रहा है, जो डंडा लेके कांच तोड़ रहा है, जो जला रहा है गाड़ियों को, इस टाइप का जो एक्टिव इन्वॉल्वमेंट है, इनके ऊपर हम कार्रवाई कर रहे हैं अभी. और आगे भी इसमें लोग अरेस्ट होंगे. और ऐसे करते समय हमें इस चीज का हम ये ले रहे हैं, काळजी ले रहे हैं कि जिसमें जिसका रोल नहीं वो उधर है, उधर स्थानीय है, या वो कुछ कर नहीं रहा, लेकिन उस समय भीड़ में इंसिडेंट ही आ गया. टेक्निकली वो भी अरेस्ट हो सकता है, लेकिन हम वैसा नहीं कर रहे हैं. जो एक्टिवली कर रहा है ऐसे लोगों को हम अरेस्ट कर रहे हैं.